Hello students, now next article logic mula next article apla last article hai Venn diagram kutla article hai Venn diagram ata yache madhe baka points to remember madhe evda lakshat thevayche fakt ha chart lakshat thevayche yachyavar sagla tumhala 3 markacha question asto u kiwa x capital thodkyat apan u jo vaparto अपन काय करू थोड़क यू जो वापरतो यू म्हणजे काय यूनिवर्सल सेट यू मीन्स काय यूनिवर्सल सेट नंतर फर्स्ट लक्षात ठेवायचं ऑल एक्स आर वाईज ऑल एक्स आर वाईज असं म्हटलं सेंटेंस ही याचा अर्थ हे की तुमचं स्टेटमेंट आहे एक्स एंड वाय हेत काय सगळे स्टेटमेंट आहे सगळे एक्स वायचे लक्षात ठेवायचं हे सगळे एक्स वायचे काय स्टेटमेंट आहेत इथे फक्त आर नॉट आहे बघा नॉट वाय म्हणते एक्स नंतर ऑल स्टेटमेंट असेल आर परत स्टेटमेंट असेल याचा अर्थ आपण त्या एका स्टेटमेंटला एक्स म्हटलं दुसऱ्याला वाय म्हटलं तर काय होईल ऑल एक्स आर वाय आता व्हेन डायग्राम याला म्हणतो आपण फिगर आता व्हेन डायग्राम कशी काढायची ऑल एक्स ऑल वाय म्हणलं की ऑल एक्स एक्स म्हणलं काय करायचं सर्कल लहान घ्यायचा म्हणजे छोटा हा मोठा सर्कल दोन सर्कल असतात एक मोठा सर्कल आणि छोटा सर्कल मी पहिला सर्कल घेतला लहान त्याच्यामध्ये एक्स लिहायचा म्हणजे पहिला स्टेटमेंट लिहायचं पहिल्या स्टेटमेंटला आपण काय लेटर मानले ते लेटर एक्स वाईज वापरावा असं काही बंधन नाही तुम्हाला जसं ते स्टेटमेंट असेल त्या स्टेटमेंटमधलं लेटर यूज केलं तरी चालेल समजा पॉलिगॉन असेल तर पॉलिगॉनचं पी वापरलं तरी चालेल टीचरचं टी वापरलं तरी चालेल जसं तुमचं स्टेटमेंट इथं असेल त्यानुसार तुम्ही लेटर यूज केलं तरी चालेल मी कॉमन एक्स वाय वापरलं तरी काही अडचण नाही ठीक आहे आपण सध्या एक्स वाय वापरूनच फक्त सॉल्व करू ऑल एक्स आर वाय म्हणजे काय एक्स ऑल एक्स म्हणलं की एक्समध्ये नंतर आर वाय वाय म्हणलं की बाहेर पहिलं एक्स पहिलं नंतर बाहेरचं वाय नंतर हे वाय हे युनिव्हर्सल सेट हा पूर्ण युनिव्हर्सल सेट म्हणायचं त्याची फिगर अशी झाली हे काय करायचं मार्क करायचं याचा अर्थ काय एक्स एक्स इंटरसेक्शन वाय इज इक्वल टू काय एक्स नॉट इक्वल टू फाय नॉट इक्वल टू फाय सगळ्यालाच आहे फक्त इथं नोला म्हणलं की इक्वल टू फाय लक्षात बाकी सगळ्याला नॉट इक्वल टू फाय लक्षात ठेवायचं हे झालं पहिलं आता सेकंड बघा नो एक्स आर वाय तर नो म्हणलं की याचा अर्थ दोन्ही सेपरेट नो म्हणलं की काय सेपरेट लक्षात ठेवायचं याचा अर्थ एक्स सेपरेट वाय सेपरेट हा युनिव्हर्सल सेट वापरत लिहायचं युनिव्हर्सल यूला वापरत लिहायचं पहिला सर्कल दुसरा सर्कल याचा अर्थ एक्स आणि वाय कसे आहेत नो एक्स आर वाय म्हणलं की काय फक्त हे जर इंटरसेक्शन एक्स इंटरसेक्शन प्रत्येकाला तेच आहे इंटरसेक्शनच आहे फक्त शेवटी वाय एक्स इंटरसेक्शन वाय इक्वल टू काय येणार फाय नो म्हणलं की इक्वल टू फाय येतं बाकी सगळ्याला नॉट इक्वल टू फाय लक्षात ठेवायचं ठीक आहे म्हणजे पहिलं एक्स इंटरसेक्शन वाय इक्वल टू एक्समध्ये आहे त्यामुळे एक इक्वल टू एक्स नॉट इक्वल टू फाय दुसरं सेपरेट आहेत सर्कल त्यामुळे एक्स इंटरसेक्शन वाय इक्वल टू फाय आता तिसरं सम एक्स आर वाय म्हणजे काही एक्सचा भाग काही वायचा भाग सम एक्स आर वाय म्हणते याचा अर्थ दोन सर्कल असे ॲटॅच थोडक्यात इंटरसेक्शन दाखवायचं याचा अर्थ एक्स पहिला सर्कल हा पहिला सर्कल झाला हा पहिला सर्कल झाला एक्स दुसरा सर्कल झाला वाय त्यातला कॉमन पार्ट सम म्हणते काही एक्सचा पार्ट आहे काय हा एक्सचा एवढा पार्ट येतो आणि वायचा हा एवढा पार्ट येतो याचा अर्थ काय झाला कॉमन झाला म्हणजे सम एक्स आर वाय म्हटलं की काय झालं एक्स इंटरसेक्शन वाय नॉट इक्वल टू फाय नंतर लास्टला सम एक्स आर नॉट वाय म्हणते इथं सम एक्स आर वाय इथं सम एक्स आर नॉट वाय याचा अर्थ सम एक्स म्हणजे काही एक्सचा भाग आहे ही भाग आहे फिगर इंटरसेक्शन काढायचं पण यातलं काय सम एक्स हा एक्सचा भाग आहे सम एक्स आर नॉट वाय पण तो वायमध्ये नाही याचा अर्थ वाय पूर्ण क्लिअर आहे एमटे वाय कसा आहे पूर्ण एमटे आलं काय हा एवढा वाय आहे याचा अर्थ काय असणार एमटे असणार मी हा वायमध्ये आला हा एक्सचा पार्ट कशामध्ये आला वायमध्ये आला पण वाय कसा आहे आर नॉट वाय म्हणते याचा अर्थ वायमध्ये नाही सम एक्स एक्सचा पार्ट आहे पण तो वायमध्ये नसला पाहिजे हा काय हा एक्सचा पार्ट आहे हा वायमध्ये नाही म्हणजे हा एमटी ठेवायचा याचा अर्थ हे इंटरसेक्शन दाखवायचं फक्त काय करायचं आर नॉट वाय म्हणलं की नॉट वाय म्हणलं की काय वाय कम्प्लीट एमटी पाहिजे हा पूर्ण वाय सर्कल एमटी याचा अर्थ हा पण एरिया कसा आला त्याचा एमटी आला हा एक्सचा पार्ट म्हणजे हा फक्त काय करायचा मार्क करायचा एक्सचा पार्ट ठीक आहे एवढ्या फक्त लक्षात ठेवलं की तुम्हाला तीन मार्क्स मिळाले मी समजेल तीन सेंटेन्स असतात तीन मार्काला तीन येतात एवढं लक्षात ठेवायचं सेंटेन्स कुठले असेल फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक चार पाच एक्झाम्पल घेतलेत चार पाच एक्झाम्पल तुम्हाला घेतलेत याच्यावरून तुम्हाला
कुठलाही फिगर काढता येते. आता लिहिताना फक्त एकच स्टेप लक्षात ठेवायचं सोल्युशनमध्ये. पहिलं बघा सेंटेन्स काय ते. तुमचा क्वेश्चन कसा असतो, क्वेश्चन कसा आहे, रिप्रेझेंट किंवा एक्सप्रेस, रिप्रेझेंट किंवा एक्सप्रेस द ट्रूथ ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. काय, एक्सप्रेस द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द, सॉरी, एक्सप्रेस द ट्रूथ फॉलोइंग स्टेटमेंट बाय व्हेन डायग्राम, बाय व्हेन डायग्राम. किंवा असा क्वेश्चन तुम्हाला असतो, ड्रॉ द व्हेन डायग्राम फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट, ड्रॉ द व्हेन डायग्राम फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे, ड्रॉ करायचं आहे किंवा रिप्रेझेंट करायचं आहे किंवा एक्सप्रेस करायचं आहे बाय व्हेन डायग्राम, व्हेन डायग्रामच्या साह्याने हे एक्सप्रेस करा किंवा रिप्रेझेंट करा किंवा व्हेन डायग्राम ड्रॉ करा, सगळ्याचे मीनिंग एकच आहे. ओके, येते लक्षात. आता पहिलं आपण प्रत्येकाचं, प्रत्येक नमुन्याचं आपण एक एक एक्झाम्पल घेतो तुमच्या लक्षात येईल. पहिलं बघा, सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबिडियंट. याचा अर्थ बघा, आता ह्या तुम्हाला जे चार पॉईंट्स दिलेत त्या पॉईंटमध्ये कुठलं बसतं आपलं सेंटेन्स आहे. सम याचा अर्थ हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबिडियंट. याचा अर्थ पहिलं काय बघा, सम एक्स आर वाय, याचा अर्थ हे काय झालं, हे एक्स झालं आणि हे काय झालं, वाय झालं. बरोबर आहे, सम एक्स आर वाय, हे काय झालं, सम एक्स आर वाय. बरोबर आहे का, सम एक्स आर वाय कुठं आहे, हे सम एक्स आर वाय. मी कशी आपलं व्हेन डायग्राम येणार, अशी येणार, सम एक्स आर वाय, म्हणजे काही भाग एक्सचा पण आहे काय वायचा पण आहे. याचा अर्थ आपली फिगर या टाईपची येणार आणि त्याचं काय येणार, याचा अर्थ एक्स इंटरसेक्शन वाय नॉट इक्वल टू फाय, हे असल्या लागेल. हे क्लिअर झालं आपल्याला, म्हणजे अगोदर आपलं दिलेलं स्टेटमेंट कोणत्या टाईपचं आहे या चार टाईपपैकी, या चार टाईपपैकी किंवा या चार पॉईंटपैकी कोणत्या टाईपचं आहे हे सुरुवातीला लक्षात घ्या. मग त्यानुसार आपला व्हेन डायग्राम कसं येईल एवढं लक्षात ठेवायचं, एवढं लक्षात ठेवायचं व्यवस्थित. तीन मार्क अगदी इझी आहेत, लक्षात आलं का. सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबिडियंट, याचा अर्थ सम एक्स आर वाय या फॉर्मॅटमध्ये हे सेंटेन्स आहे. आपल्या असं लगेच समोर लक्षात यायला पाहिजे कशी फिगर येते. आता हे लिहिताना सुरुवातीला काय करायचं आहे, सोल्युशनमध्ये बघा कसं लिहायचं. यू याचा अर्थ युनिव्हर्सल सेट, यू मीन्स काय, युनिव्हर्सल सेट. हे प्रत्येकाला लिहायचं, द सेट ऑफ ऑल, द सेट ऑफ ऑल, द सेट ऑफ ऑल. आता पुढं काय, यू मीन्स काय, द सेट ऑफ ऑल. काय इथं, सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबिडियंट, आर काय, ओबिडियंट, याचा अर्थ स्टुडंट आहेत. याचा अर्थ द सेट ऑफ ऑल स्टुडंट, सेट ऑफ ऑल स्टुडंट्स, हे झालं युनिव्हर्सल सेट. आता एक्स काय, एक्सला तुम्ही इथं सम हार्डवर्किंग स्टुडंट किंवा इथं एस म्हटलं तरी चालेल, स्टुडंटला एस म्हटलं तरी चालेल किंवा एक्स म्हटलं तरी चालेल. आणि आर ओबिडियंट, ओबिडियंटला ओ म्हटलं तरी चालेल, ओबिडियंटला काय, ओ म्हटलं तरी चालेल. मी तो ऑब्लिक म्हणतो, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा. मी एस म्हटलं तर इथं ओ म्हटलं चालेल किंवा ह्याला एक्स ह्याला वाय असं म्हटलं तर चालेल. ठीक आहे, तुम्हाला मी नोट्समध्ये एस आणि ओचं दिले, एक्स वाय म्हटलं तरी काय अडचण नाही. तुम्हाला हे लेटर घेतले वापरायचे असतील लेटर तरी वापरा, नसेल तर एक्स वाय वापरलं तरी चालेल. ठीक आहे, आता मी एक्स वायनं करतो. काय आलं तिथं, मग एक्स काय आलं तर बघा इथं, द सेट ऑफ ऑल काय, स्टुडंट आहे, सम हार्डवर्किंग स्टुडंट, स्टुडंटला आपण काय म्हटलं, एस म्हटलं. याचा अर्थ द सेट ऑफ ऑल, पहिलं वाक्याचं सेट ऑफ ऑल, पहिलं एक्सचं घ्यायचं काय, सम ऑफ ऑल हार्डवर्किंग स्टुडंट, काय घ्यायचं, हार्ड वर्किंग स्टुडंट्स, हार्ड वर्किंग स्टुडंट्स, हे झालं एक्स. ठीक आहे, आणि दुसरं काय, वाय काय, ओबिडियंट, द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स आर ओबिडियंट. ठीक आहे, द सेट ऑफ ऑल किंवा ओबिडियंट, ऑल ऑल ओबिडियंट स्टुडंट्स, समजलं काय लिहिते. म्हणजे एक्स पार्ट आहे तो आपण एक्स लिहिला, द सेट ऑफ कशाचा सेट आहे, हा हार्डवर्किंग स्टुडंट्सचा आहे, त्यामुळे इथं लिहिलं सेट ऑफ ऑल हार्डवर्किंग स्टुडंट. दुसरा कसलं कुठला आहे, ओबिडियंट स्टुडंट्स आहे, त्यामुळे द सेट ऑफ ऑल ओबिडियंट स्टुडंट, किंवा नसतो ओबिडियंट म्हटलं तरी चालेल. म्हणजे द सेट ऑफ ऑल हे कॉमन प्रत्येकाला लिहायचं आहे, लक्षात आलं. पहिला सेट म्हणजे कुठला आहे तो लिहायचा, स्टुडंटच्या संदर्भात आहे, कोणत्या संदर्भात हा सेट आहे तो लिहायचा. ठीक आहे, याचा अर्थ सेट ऑफ स्टुडंट झाला. हे झालं स्टेटमेंट आपण लिहिली या मेथडनं. आता व्हेन डायग्राम काढायची आपला, तर व्हेन डायग्राम काढताना काय सांगितलं तुम्हाला आपला, व्हेन डायग्राम काढताना हे युनिव्हर्सल सेट हा झाला, युनिव्हर्सल सेट काय झाला, हा सेट झाला. आता काय सांगितलं आपला, सम एक्स आर वाय, याचा अर्थ कशी फिगर आपली, हे सम एक्स,
हे x आणि y, ठीक आहे, हे सम x आणि y हा झाला कॉमन पार्ट. झालं व्हेन डायग्राम. पहिलं काय लिहायचं बघा, हे एक लिहायचं, दिलेले स्टेटमेंट आहे ते या फॉर्मॅटमध्ये लिहायचं, नंतर व्हेन डायग्राम काढायची, नंतर काय लिहायचं खाली सेटच्या भाषेत लिहायचं, सेटच्या भाषेत काय येणार तुम्हाला इथं, एक्स इंटरसेक्शन वाय नॉट इक्वल टू फाय, संपलं. हे एक मार्क्स, हे एक मार्क्स आणि हे एक मार्क्स, तीन मार्काला क्वेश्चन असतो, सगळं एक मार्क आहे, एक मार्कला हे झालं, असे तीन तुम्हाला सेंटेन्स दिले जातात. लक्षात आलं, किती सोपं आहे. हे लिहिलं, व्हेन डायग्राम काढली आणि हे सेटच्या फॉर्मॅटमध्ये हे लिहिलं, एक्स इंटरसेक्शन नॉट इक्वल टू फाय, एक्स इंटरसेक्शन वाय नॉट इक्वल टू फाय. आता हे एक्स आणि वाय आपण लिहिलं, पण तुम्हाला समजा लेटर वापरून लिहायचं, इथं हार्डवर्किंग स्टुडंट म्हटलं ज्याला आपण एस म्हटलं आहे, ओबिडियंटला ओ म्हटलं आहे, तिथे एस आणि ओ आलं, मग एक्सला काय म्हणायचं, ह्याला एस म्हटलं तर चालेल, ह्याला ओ म्हटलं तरी चालेल, एस आणि ओ, इथं काय येणार, इथं एस, इथं काय येणार ओ, एस इंटरसेक्शन ओ नॉट इक्वल टू फाय. म्हणजे तुम्हाला लेटर वापरा त्या सेंटेन्समधलं, किंवा एक्स वाय वापरलं तरी चालेल, तुम्हाला जे इझी वाटतं ते तुम्ही यूज करा, ठीक आहे. पहिलं समजलं का, समचं, आपलं समचं झालं, झालं ह्याच्यावरती आपण पाहिलं. आता दुसरं बघू आपण, हे कॉमन पार्ट इथपर्यंत असंच आहे, हा कॉमन पार्ट आपला हाच आहे. सेकंड बघा एक्झाम्पल, आता सेकंड काय, नो सर्कल आर पॉलिगॉन्स, नो एक्स आर वाय, हे काय झालं, एक्स हे काय झालं, एक्स हे काय झालं, वाय, नो एक्स आर वाय, नो म्हणले काय, दोन सर्कल वेगळे वेगळे, नो म्हणले काय, दोन सर्कल वेगळे येतात, ह्या टाईपचं आहे, नो एक्स आर वाय, ऐका, नो एक्स आर वाय, नो एक्स आर वाय, दोन सर्कल वेगळे आले, आणि इंटरसेक्शन काय, तर दोन सर्कल वेगळे म्हणले काय, इक्वल टू फाय म्हणायचं फक्त, ह्याला फक्त इक्वल टू फाय, बाकी सगळ्याला नॉट इक्वल टू आहे. याचा अर्थ आता हे लिहू सुरू त्याला, यू मीन्स काय, तर युनिव्हर्सल सेट ऑफ, हे काय सर्कल आणि पॉलिगॉन, हे थोडक्यात हे काय जिओमेट्रिकल फिगर आहेत. मी काय लिहायचं, तर मग आता हे द सेट ऑफ ऑल जिओमेट्रिकल फिगर, जिओमेट्रिकल फिगर, नंतर एक्स, एक्स काय सर्कल, द सेट ऑफ ऑल सर्कल्स, आणि वाय काय पॉलिगॉन, द सेट ऑफ ऑल पॉलिगॉन्स. आता फिगर अगदी इझी आहे, ठीक आहे, हा झाला युनिव्हर्सल सेट. हां, आता काय, नोच आहे, नो सर्कल आर पॉलिगॉन, याचा अर्थ एक सर्कल झाला, हा दुसरा सर्कल झाला, हा झाला एक्स, हा झाला वाय, संपलं. याचा अर्थ एक्स काय येणार, एक्स इंटरसेक्शन वाय इक्वल टू फाय, कारण नो आहे त्यामुळे इक्वल टू फाय येतं. तर हे झालं आपण एक्स आणि वाय वापरून झालं, हे काय झालं, एक्स आणि वाय वापरलं. समजा आता एक्स आणि वायच्या ऐवजी समजा तुम्हाला इथं लेटर वापरायचं आहे, नो एक्स, एक्सच्या तुम्हाला सी सर्कल आहे, याचा अर्थ सर्कलला समजा तुम्ही सी वापरलं, सर्कलला काय वापरलं, सी वापरलं, आणि आर पॉलिगॉन वापरलं, तर वाय वापरलं, वायच्या वेळी समजा पॉलिगॉनचं पी वापरलं, पॉलिगॉनचं पी वापरलं, असं तुम्हाला वाटलं की मला इथं सी वापरायचं, इथं पी वापरायचं आहे, मग काय ना, तर इथं एक सर्कल सीचा झाला, दुसरा काय झाला, पीचा झाला, सर्कलचा आणि पॉलिगॉन, मग काय ना, इथं सी इंटरसेक्शन पी इक्वल टू फाय. समजलं, जे तुम्ही या दिलेल्या सेंटेन्समधलं किंवा स्टेटमेंटमधलं हे लेटर वापरू शकता एक्स वायच्या ऐवजी, किंवा एक्स वाय वापरलं तरी चालेल, तुम्हाला जे योग्य वाटतं, जे सोपं वाटतं ते सगळ्यात यूज केलेलं चांगलं. वाटतं एक्स वाय वापरलं तरी काही अडचण नाही, ठीक आहे. आपण आता एक खालचे एक्झाम्पल आपण सगळे एक्स वायने सॉल्व करू. समजलं काय, सेकंड एक्झाम्पल जे आपलं नोचं झालं, काय झालं, नोचं झालं, हे फिगर फिक्स आहे आपली, काय हे फिगर आपली काय हे फिक्स आहे, कुठले हे युनिव्हर्सल हा सगळा फिक्स आहे आपला, म्हणजे हे पण उदाहरण झालं, ह्या टाईपचं पण झालं, म्हणजे सम एक्स आर वाय झालं, नो एक्स आर वाय झालं. आता पुढचं कुठलं बघा, ऑल टीचर्स, ऑल म्हणलं की वरचं आहे, ठीक आहे, या टाईपचं. आता ऑल एक्स आर वायचा अर्थ ऑल टीचर्स आर स्कॉलर्स, हे काय झालं, एक्स झालं, अँड इथपर्यंत आहे, अँड स्कॉलर्स, अँड स्कॉलर्स आर टीचर, अँड स्कॉलर्स आर टीचर, म्हणजे ऑल बघा, ऑल म्हणजे काय, ऑल एक्स आर वाय म्हणजे काय, एक्स अगोदर घ्यायचं आहे, एक्स काय करायचं आहे, अगोदर घ्यायचं आहे, म्हणजे काय होणार, ऑल एक्स, ऑल हे एक्स अगोदर त्याला डार्क करायचं आहे, ऑल एक्स आणि वाय, आणि हे काय वाय, आणि त्याचं काय होणार, हे
x intersection y equal to काय equal to x not equal to phi equal to x आत मध्ये not equal to काय आलं not equal to phi ही झालं फिगर आणि हे सेटचं बसतं. आता समजा हे हे कसं येणार आहे इथं हे काय झालं हे हे कॉमन आहे हे काय झालं कॉमन पार्ट आहे आपला ठीक आहे काय झालं कॉमन पार्ट आहे इथं ऑल टीचर्स आर स्कॉलर्स अँड स्कॉलर्स आर टीचर असं म्हटलं आहे याचा अर्थ इथं ऑल टीचर्स इथं द सेट ऑफ ऑल काय टीचर्स स्टुडंट स्कॉलर याचा अर्थ ह्युमन बीईंग ह्युमन बीईंग त्याच्यावर डिपेंड आहे ठीक आहे त्यामुळे टीचर्स वगैरे आहेत ते काय सगळे ह्युमन बीईंग आहे. नंतर एक्स काय द टीचर्स आर स्कॉलर्स टीचर्स आर स्कॉलर्स बरोबर आहे ना द सेट ऑफ ऑल काय थोडक्यात टीचर्स बाबतीत आहे आणि स्कॉलर आर स्टुडंट टीचर म्हणले की टीचर्स आर स्कॉलर अँड स्कॉलर आर टीचर ठीक आहे याचा अर्थ एक्स म्हणजे काय द सेट ऑफ टीचर्स सेट ऑफ काय टीचर्स आणि वाय काय सेट ऑफ काय स्कॉलर कशात समजा स्टुडंट्स ठीक आहे हे झालं ऑल एक्स आर वायच्या बाबतीत ठीक आहे आणि आता लास्ट हे सगळं संपलं हा युनिव्हर्सल सेट आपला फिक्स आहे ठीक आहे फिगर आपला युनिव्हर्सल सेट फिक्स आहे हे तीन झाले आता राहिला एक आपला ठीक आहे त्या टाईपचं एक्झाम्पल राहिलं आता काय बघा इफ ए आणखी काय इफ ए क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट इज अ पॅरलेलोग्राम याचा अर्थ इफ देन असेल तर ते पण काय ऑलच्या मीनिंग आहे त्याचं मीनिंग काय लक्षात ठेवायचं ऑलचं मीनिंग आहे याचा अर्थ ऑल एक्स देन हे वाय म्हणजे हे काय झालं एक्स देनच्या पुढचं काय झालं आर देनच्या ऐवजी काय आलं आरच्या ऐवजी देन आलं इथं ठीक आहे इफ एक्स हे काय झालं इफ एक्स देन वाय देन काय झालं हे वाय झालं ठीक आहे लक्षात येतं का मीनिंग इफ देन असेल तर ते कुठलं मीनिंग गृहित धरायचं ऑलचं घ्यायचं कुठलं ऑलचं आता ऑलचं घ्यायचं म्हणलं काय आलं एक्स असं आलं फिगर एक्स फिगर आणि काय आलं हे वाय फिगर ठीक आहे हे झालं एक्स आणि वाय एक्सला डार्क करू आपण याचा अर्थ काय झालं हे एक्स इंटरसेक्शन वाय इक्वल टू एक्स नॉट इक्वल टू फाय ते चालं इथं काय फक्त यू म्हणजे युनिव्हर्सल सेट ऑफ कशाचं आता हे क्वाड्रिलॅटरल रोम्बस आणि पॅरलोग्राम म्हणजे थोडक्यात काय आलं हे जिओमेट्रिकल फिगर हे काय आलं जिओमेट्रिकल फिगर द सेट ऑफ ऑल जिओमेट्रिकल फिगर नंतर एक्स काय एक क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस म्हणजे याचा अर्थ द सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस इथलेच ए क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस ठीक आहे आणि वाय काय आलं इट इज अ पॅरलोग्राम याचा अर्थ द सेट ऑफ ऑल पॅरलोलोग्राम द सेट ऑफ ऑल पॅरलोलोग्राम ठीक आहे किंवा फक्त इथं सेट ऑफ ऑल रोम्बस म्हटलं तरी चालेल द सेट ऑफ ऑल काय रोम्बस आणि इथं काय पॅरलेलोग्राम काय झालं पॅरलोग्राम झालं इथं तुम्हाला रोम्बसला आर म्हटलं तरी चालेल आणि इथं पॅरलोग्रामला पी म्हटलं तरी चालेल म्हणजे तुम्ही आर वापरा किंवा पी वापरा एक्स आय वायच्या ऐवजी तुम्ही हे लेटर वापरलं चालेल रोम्बसला एक्स किंवा रोम्बसला आर आणि पॅरलोग्रामला पी असं वापरलं चालेल लक्षात का ऑल म्हणलं की त्याचं मीनिंग इफ देनचं मीनिंग काय आलं ऑलचं आलं सेम तसंच आहे ठीक आहे फक्त लिहिताना सेट ऑफ ऑल पहिलं युनिव्हर्सल सेट कसला आहे कुठल्या बाबतीत आहे ते लिहायचा जॉमेट्रिकल फिगर आहे म्हणजे द सेट ऑफ ऑल रोम्बस रोम्बस म्हणजे एक्स किंवा त्याला आपण आर म्हटलं चालेल तर समजा इथं जर तुम्ही लेटर वापरलं इथं काय येईल आर येईल इथं काय येईल तुमचं आर येईल इथं काय येईल तुमचं पी येईल याचा अर्थ आर इंटरसेक्शन पी इक्वल टू आर नॉट इक्वल टू फाय असं होईल ओके आणि आता लास्ट एक्झाम्पल बघू आपण आता सम नॉन रेसिडेंट इंडियाज आर नॉट रिच याचा अर्थ सम आहे बघा
सम हा पहिला पार्ट आणि आर नॉट रीच आहे याचा अर्थ हा एक्स झाला आर नॉट वाय झालं समजा आर नॉट हे काय झालं हे वाय कुठल्या फॉर्मॅटमध्ये बघा आता हे आहे का हे बघा सम शेवटचं सम एक्स आर नॉट वाय याचा अर्थ सम एक्स आर नॉट हे वाय सोपे का नाही हे तुम्हाला फक्त पॉइंट व्यवस्थित लक्षात राहिले चार की दिलेलं स्टेटमेंट हे आपल्या या टाईपमध्ये कुठं बसतं आहे हे फक्त पाहायचं आहे हे पाहिलं की आपल्याला फिगर काढता येते वेन डायग्राम काढता येते वेन डायग्राम काढता आलं की आपलं हे सेटमधलं टाईप लिहिता येतो ठीक आहे आता पहिलं आपण बघू तर सेट ऑफ ऑल काय लिहायचं बघा सम नॉन रेसिडेंट इंडियाज ठीक आहे याचा अर्थ काय होणार तुमचं सम काय झालं ते सेट ऑफ ऑल काय ह्युमन बीइंग आहे इंडियाज रिच रेसिडेंट याचा अर्थ काय हे ह्युमन बीइंग नंतर एक्स काय आलं द सम नॉन रेसिडेंट इंडियाज याचा अर्थ द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इंडियाज आणि द सेट ऑफ वाय काय रिच आहे याचा अर्थ द सेट ऑफ ऑल रिच पीपल सेट ऑफ ऑल रिच इंडियाज आहे ती हे की नाही याचा अर्थ पीपल म्हणलं चालेल किंवा द सेट ऑफ ऑल रिच असं म्हणलं चालेल की रिच पण कोण आहेत सगळे पीपल आहेत ठीक आहे नंतर मग आपलं आता फिगर काढू वेन डायग्राम काढू वेन डायग्राम कशी हा झाला युनिव्हर्सल सेट हा झाला युनिव्हर्सल सेट हां सम कसा जात आहे सम एक्स आर नॉट वाय याचा अर्थ इंटरसेक्शन आहे काही पार्ट एक्स आहे वायचा नाही याचा अर्थ काय हे एक्स आहे हा वाय आहे सम एक्स आर नॉट वाय मी वाय नाही याचा अर्थ एक्सचा पार्ट कुठला आहे एवढा पार्ट फक्त एक्सचा काय करायचा मार्क करायचा डार्क करायचा संपलं याचा अर्थ सम एक्स आर नॉट वाय मी काय नाही इथं एक्स इंटरसेक्शन सॉरी आणि असं असेल तर काय आर नॉटला काय एक्स वाय एक्स मायनस वाय नॉट इक्वल टू फाय एक्स मायनस वाय नॉट इक्वल टू फाय याचा अर्थ एक्स आहे वाय काहीच आहे का वाय काहीच नाही म्हणून मायनस वाय नाही म्हणजे मायनस याचा अर्थ मायनस वाय नॉट इक्वल टू फाय संपलं ही एक मार्कला असतं किती सोपं आहे फक्त तुम्हाला दिलेलं हे फॉर एक्झाम्पल तुम्हाला पाच एक्झाम्पल मी दिलेत बाकी तुम्हाला कुठले एक्झाम्पल तुम्हाला घेता येईल तुम्हाला वेन डायग्राम ही कन्सेप्ट लक्षात आली का आता ह्याच्याआधी तुम्ही हे एक्स वाय फक्त वापरून दाखवलं तुम्हाला याच्यातले सेंटेन्स वापरलं तरी काय अडचण नाही याच्यात सेंटेन्स वापरलं तर अडचण नाही इथं आता तुम्हाला इथं नॉन रेसिडेन्शियल इंडियाज म्हणलं इथं एन वापरलं तर चालेल किंवा इथं रिच आर वापरलं तर चालेल म्हणजे एन आणि आर वापरलं तर काय अडचण नाही तुम्हाला जे लेटर वापरायचं आहे ते तुम्ही लेटर वापरू शकता तुम्हाला मी एक्स आणि वाय कॉमन जे तुम्हाला सांगितलं हे जे आपण तुम्हाला हिंट दिले तेच मी लेटर वापरलेत पहिलं फक्त कुठल्या टाईपचंच दिलेलं स्टेटमेंट आहे हे बघा हे कुठल्या टाईपमध्ये बसतंय या टाईपमधलं दिलेलं स्टेटमेंट या टाईपमध्ये कुठं बसतंय ते बघायचं आणि त्यानुसार तुम्हाला ते फिगर एकदा फिक्स असं तुम्हाला लक्षात ठेवायचं तुम्हाला मी काय काय फिगर असे वेन डायग्राम ऑर दिलेत तर ऑरचा विचार करूच नका कुठलं जमलिंग होईल फक्त एकच वापरा ह्याच पॅटर्न तुम्ही काय करा यूज करा ओके वेन डायग्राम लक्षात आलं तर या ठिकाणी आपला लॉजिक टॉपिक हा इथे संपलेला आहे ठीक आहे बाकीचं डिस्कस आपलं ते नंतर करू